झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी रंजना। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। श्रीरामनवमी शोभायात्रा समितीतर्फे श्रीराम प्रभात फेरीचे आयोजन। जंगलातील नैसर्गिक पाण्याचा स्रोत आटल्याने वन्य प्राणी शहराकडे। शिवनेरी इथे संगमनेर प्रवास करणाऱ्या शिवज्योतीचे जंगी स्वागत। डिजिटल सेवा प्रणालीचा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते शुभारंभ। पक्षांच्या पिसावर साकारले शिवराय। आता पाहूयात सविस्तर बातम्या। वर्धा शहरातील गोल बाजारजवळील प्राचीन श्रीराम मंदिरात श्रीराम नवरात्रोत्सव शेकडो वर्षापासून परंपरागत पद्धतीने साजरा होत आला आहे। अलीकडे विविध उपक्रमांमुळे त्याला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। वर्धा शहरातील सर्व लोकवस्त्याशी जोडले जावे या दृष्टीने विविध भागातून आज श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे श्रीराम प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। ही प्रभात फेरी गांधीनगर व सुदामपुरी या मार्गाने निघाली होती। यावेळी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सदस्य तसेच अनेक भक्तगण उपस्थित होते। ती श्रीराम शोभायात्रा व श्रीराम मंदिर तर्फे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून श्रीराम प्रभात फेरी वर्धेच्या 13 प्रभागातून फिरत असते। श्रीराम प्रभात फेरीचा उद्देश एवढाच आहे की जनजागरण करणे व एक धार्मिक वातावरण तयार करणे। या श्रीराम फेरीमध्ये जनसमूहाचा पूर्ण सहकार्य आणि सहकार्य आम्हाला मिळत असते। जनसहभाग हा प्रचंड असतो। आम्हा लोकांना त्याबद्दल मंदिराला आणि शोभायात्रा समितीच्या या जागरण कार्यक्रमाला भरभरून सहकार्य सर्वांचं आम्हाला मिळत असतं। यामुळे आमचा जो श्रीरामनवमी उत्सव आहे हा सुद्धा शतगुणित होत असतो। आमच्या श्रीराम मंदिर व शोभायात्रा समितीतर्फे एक मोठा कार्यक्रम पाडवा पहाट हा दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी होत असतो। सनातन व हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा हा असल्यामुळे तो आम्ही जल्लोषात साजरा करत असतो श्रीराम मंदिरतर्फे। त्या दृष्टीने आम्ही आदल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पूर्ण वर्धा शहरातून निघत असते। या सर्व कार्यक्रमामध्ये पूर्ण वर्धेच्या भाविक भक्तांचा सहभाग असतो। तरुण वृद्ध महिला यामध्ये पूर्णतः सहभागी असतात। धन्यवाद। पुन्हा आणि वर्धा शहर आणि वर्धा शहराच्या परिसरामधील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना माझं आव्हान आहे की ते 2 वर्षापासून कोरोनामुळे या उत्सवामध्ये सामील नाही जाऊ शकले। यावर्षी लोकांमध्ये स्वतःहून उत्सव साजरा करण्याची मनसा आम्हाला दिसून राहिली। त्यामुळे आमच्या रामफेरीला जी ग्रामीण भागातून आणि शहरातल्या 40% भागातून जी रामफेरी निघते त्या फेरीमध्ये रोज 100च्या वरती भक्तगण प्रत्येकाच्या घरी जाऊन राम मंदिरचा आणि पाडवापाठ शोभायात्रा समितीच्या कार्यक्रमाचे पत्रक देत असताना लोक आपल्या घरासमोर रांगोळ्या प्रभू रामाची आरती जे काहून राहिले त्यामुळे आम्हाला असं वाटते की यावर्षी शोभायात्रा आणि पाडवा पहाटला शहरातील सर्व लोकांचा जास्त उत्साह आहे। माझा युवकांना विशेष करून आव्हान आहे की या सर्व कार्यक्रमामध्ये आणि आपलं हिंदूचं संघटन जोडण्यासाठी म्हणजे याच्यात दोन्ही उद्देश आहे की एक श्रद्धाही आहे आणि संघटनही आहे आणि ही संघटन असणं जरुरी आहे। त्यासाठी स्कूटर रॅली 1 एप्रिलला महादेव मंदिर वर्धा येथून 4 वाजता निघेल। हजारोच्या संख्येने युवक युवतींनी या स्कूटर रॅलीमध्ये सामील व्हावं व पाडवापाठ 9 वर्ष जे पाश्चिमात पद्धतीने लोकांच्या डोक्यात 31 डिसेंबर आहे ती परंपरा आपल्याला तोडून 9 वर्ष आपलं गुढीपाडवा आहे
हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण आपापल्या समाजाच्या धर्माच्या हिशोबाने पोशाख ग्रहण करून पहाटे 4 वाजेपासून सोशालिस्ट चौक येथे जमा व्हावं आणि 9 तारखेला आपली जी रामनवमीची शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी व्यक्तिगतरित्या आपले 4 तास आम्हाला द्यावे. धन्यवाद. मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने सातपुडा पर्वतरांगामधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागल्याने जंगलात राहणाऱ्या वन्य प्राणी पाण्याच्या शोधात व अन्नाच्या शोधात शहराकडे व गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या तापमानात वाढ होईल, त्यामुळे जंगलात पाणी व अन्न वन्य प्राण्यांना न मिळाल्याने ते गावाकडे तसेच शहराकडे धाव घेताना मोठ्या प्रमाणात दिसतील. वन्य प्राण्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी वन विभागाने जंगलात ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याचा डोह तयार करून उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून जंगलातील वन्य प्राणी जंगलातच राहतील, गावाकडे व शहराकडे येणार नाही. तरी वन्य विभागाने तात्काळ जंगलात ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याचा डोह तयार करावा अशी मागणी निसर्ग व वन्य प्राणी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मार्च महिना आता मध्यावर आलेला आहे आणि आपल्या खानदेशामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून उन्हाची आणि उष्णतेची तापमान स्थिती ही अतिशय उंचावलेली आहे. आपला तालुका हा सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि वन्यजीव या ठिकाणी बऱ्या प्रमाणात अजूनही शिल्लक आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानाबरोबर जंगल परिसरातील जे विविध कक्ष आहेत, जसं की आता गेल्या 10-12 दिवसांपूर्वी मी उमरटी, गौऱ्यापाडा, वैजापूर, रोहिणी भोईट या वनहद्दीमध्ये पाणवठ्यांचा सर्वेसाठीच गेलो होतो. तर कक्ष क्रमांक 269 असेल, 71 असेल, 255, 254 आहे. वैजापूरच्या इकडे अलीकडे इकडे पूर्वे बाजूला देवझरी आणि त्याच्या पुढील भागामध्ये म्हणजे शेंद्रे आंबा असेल, कोला खुद्रा असेल किंवा पुढे मंडप नाल्यापर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये खूप चांगल्या रीतीनं वन्यजीव आपल्याकडे याचा अधिवास टिकून आहे. यामध्ये बिबटसारखा परिशिष्ट अनुसूची 1 मधील प्राणी आपल्याकडे आढळतो. काही ठिकाणी दुर्गम भागामध्ये स्लॉथ बेअर म्हणजे भुई अस्वल देखील आहे, तरस आहे, खोकड आहे, हरणं आहेत, मुंगूस, ससे आणि अनेकशा प्रकारचे फ्लायकॅचरसारखे पक्ष्यांचा जो आता उन्हाळ्यातला मोसम असतो, अशी भरपूर चांगल्या प्रकारची संपदा देखील आपल्याला आढळते. आणि पावसाचं जो प्रमाण आहे ते कमी अधिक झाल्यामुळे नैसर्गिक जे स्रोत आहेत ते आता पूर्णतः आटलेले आहेत आणि अद्याप आपल्याला 2.5 ते 3 महिने उन्हाळा सोसायचा आहे. माणसाची जीवाची लाही लाही होते पाण्याशिवाय, तर वन्य प्राण्यांचे काय हाल होत असतील याचा आपण अनुमान लावणं जरा अवघड आहे. त्याचबरोबर वनविभागाने काही ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारची वॉटर होल्स, कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली आहे हे देखील आपण सांगणार, परंतु ती पाणवठे अजून स्वच्छ झालेली नाही आहेत आणि त्यात पाणी भरणं झालेलं नाही आहे. तर याद्वारे आपण सर्व वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी एक विनंती रूपामध्ये आवाहन करतो की आम्ही सर्व वन्यजीवप्रेमी आपल्याकडूनच अपेक्षा करणार आहोत की हे कृत्रिम पाणवठे असतील तर ते स्वच्छ व्हायला हवेत, त्यांचं पुनर्भरण नियमितपणे व्हायला हवं, दर महिन्यात किमान 2 वेळा त्या ठिकाणी पाणी भरलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर जे नैसर्गिक पाणवठे आहेत ज्या ठिकाणी छोटे मोठे ओहोळ असतील किंवा झरे अजूनही थोड्या अल्प प्रमाणात जिवंत आहेत, तर ते त्यांचं खोलीकरण व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी बांध बस म्हणजे घातला गेला पाहिजे. आता नुकतंच चौगाव वन हद्दीमध्ये एक पाणवठा निर्माण झालेला आहे किंवा तो सुस्थितीमध्ये आणला गेलेला आहे, तर हे एक चांगलं लक्षण आहे, परंतु असे सगळ्याच ठिकाणी व्हावं अशी आम्ही त्या ठिकाणी रास्त अपेक्षा करतो. या पृथ्वीवरती जीवसृष्टीची साखळीमधला सर्वच घटक महत्त्वाचे आहेत, त्याबरोबर पूर्ण पृथ्वीवरचं पर्यावरणाचं संतुलन हे मानवी जास्त वापरामुळे, मानवानेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर केल्यामुळे जंगल नष्ट होत आहे. या जंगल नष्ट होण्याचे परिणाम आपल्या मानवी जीवनाच्या साखळीमधला महत्त्वाचे घटक हे सगळे प्राणी आहेत, वन्यजीव प्राणी आहेत. या प्राण्यांचा आता ह्या जागतिक तापमानाचा परिणाम माणसाला जसा होतो तसा सर्वात जास्त पशु पक्षी प्राण्यांवर होत आहे. यामुळे काय होतं आहे की ते प्राणी बागायती शेतींमध्ये हस्तक्षेप करतात किंवा मग त्यांना खायला दुसरं अन्न नसल्यामुळे कधीकधी मानवावरही हल्ले होतात. मग या दोघांच्या संघर्षामध्ये मानवी आणि
प्राण्यांच्या संघर्षामध्ये, यात प्राण्यांचा तर काही दोष नाही पण मानवाचाच जास्त दोष आहे पृथ्वीवरचा। तर या सगळ्या तापत्या उन्हामुळे जे वन्यजीवनावर प्रेम करणारे लोक आहेत, पर्यावरणाचं काम करणारे संस्था आहेत किंवा सरकारी संस्था आहेत, म्हणजे फॉरेस्ट असेल, या सगळ्यांनी पाणवठे तयार केले पाहिजेत। या पाणवठे सरकारचंच नाही तर आपल्या समाजसेवी संघटनांचा सुद्धा यात हिरिरीने भाग घेतला पाहिजे। किंवा काही दानशूर व्यक्ती आहेत हे सुद्धा काम करायला तयार असतात, फक्त त्यांना माहीत नसतं कुठं काय काम करायचं। म्हणून आमच्या निसर्गमित्र समिती असतील, पर्यावरणावर काम करणारे वेगवेगळे घटक असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, शिक्षक असतील, सर्व व्यापारी घटक असतील, तर यांना नम्र आवाहन करू इच्छितो। या उन्हाळ्याच्या चाऊल लागल्यामुळे प्राण्या पक्ष्यांना तुम्ही करताच येत घरावर, पण जे जंगलातले प्राणी आहेत त्यांना पाण्या वाचून, आता जंगलात कुठेच पाणी नाही आहे, पाणीच्या पाणवठे जर तयार केले आणि सरकार, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि मानवी संघटना किंवा विविध पर्यावरण संघटना यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे। आणि ठिकठिकाणी पानतळे किंवा आमदार असतील, खासदार असतील, हे मोठमोठ्या निधी देतात, पण ह्या निधी जर आपण प्राण्यांसाठी जर वळवला थोडासा, म्हणजे तुटपुंजी का असे ना, पण त्याच्यावर एक प्राण्यांचे जीवन जगणार आहेत, प्राण्यांचं जीवन सुधारणार आहे। प्राणी हस्तक्षेप, शहरांमध्ये जो प्राणी येतो, गावामध्ये जो प्राणी येतो, तो येणार नाही आणि त्याला तिथे पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, एवढंच मी आवाहन करू इच्छितो। धन्यवाद। गडावरून ज्योत पेटवून संगमनेर तालुक्यात आणली आहे या ज्योतीचे। घारगाव येथे शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी जंगी स्वागत केले व आलेल्या सर्व शिवभक्तांच्या जेवणाची सोय केली आहे। शिवनेरीवरून आलेल्या ज्योतीचे घारगाव येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी, शिवरायांच्या राज्य घोषणा देण्यात आल्या, तसेच मिरवणुकीचं आयोजनही करण्यात आलं होतं। सर्व संगमनेरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी दिल्या। कुठून आले तुम्ही? काय, मी संदीप निवृत्ती राहणे, चंदनापुरी। चंदनापुरीवरून आम्ही काल शिवनेरी येथे ज्योत आणण्यासाठी गेलो होतो। तिथून रात्री 10 वाजता निघालो, रात्रीचा प्रवास करून सकाळी आमच्या गावचे रिलायन्स पेट्रोल पंपाचे प्रोप्रायटर सतीश राहणे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली। त्याच्यानंतर बोटेमध्ये सुद्धा आमची सतीश लामखडे यांनी, महेश लामखडे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती। त्यानंतर आता शिवसेना तालुका प्रमुख जनाभाऊ आहेर यांनी आमची दुपारची जेवणाची व्यवस्था केलेली आणि ज्योतीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे। त्यांचं आमच्या चंदनापुरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। कोरोनात सगळे सण उत्सव बंद होते, आता नंतर चालू झाले, कसा उत्सव आहे यावर्षीचा? यावर्षी चांगला उत्सव आहे, भरपूर गर्दी यावर्षी पाहायला मिळते। 2 वर्ष हा सणोत्सव थोडासा शॉर्टकटमध्ये साजरा करण्याची वेळ आली होती, परंतु यावर्षी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय आणि लॉकडाऊन नाही आहे, त्याच्यामुळं लोकांची उपस्थिती खूप छान आहे। आणि आम्ही अशी विनंती करतो, आता जयंतीच्या निमित्ताने परत या कोरोनाचं संकट पण येऊ नये अशी। नगर परिषदेचा दर्जा कुठलाही असो, मात्र तिथल्या कामाचा वर्ग अ असला पाहिजे, नेमकी हीच भावना घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे हे गेल्या 8 महिन्यापासून नगर परिषदेत विविध उपक्रम राबवित आहेत। नगर परिषदेचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे, याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा नगर परिषदेत डिजिटल सेवा प्रणालीचा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, राज्य उत्पादन शुल्कच्या भाग्यश्री जाधव बुलढाणा, विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांच्या उपस्थित पार पडला। या सेवा प्रणालीमुळे शहरातील नागरिकांना घर कर, नळ कर, तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, अन्य सेवा यामुळे नागरिकांना मिळणार आहे। 8 महिने झाले बुलढाणा नगर परिषदेचा चार्ज म्हणून, काहीतरी नागरिकांना कोविडचा कालावधी होता, आपले लोक टॅक्स मागायला जाऊ शकत नव्हते आणि नागरिकांनाही त्यांना भरायची इच्छा आहे, कारण आपण सर आमच्या टॅक्सवर आम्ही 24% व्याजदर असतो वार्षिक, जो ॲक्टमध्येच आहे, हेवी आहे पण तो ॲक्टमध्येच आहे, त्यामुळे तो तसाच इम्प्लिमेंट आहे। 2% आम्ही नागरिकांना सांगत राहतो की तुम्ही वेळेवर टॅक्स भरा, आपल्याकडे जवळ 2% व्याजदर आहे मंथली, पण तो कोरोना काळात आमचे कर्मचारी जाऊ शकत नव्हते, नागरिकही येऊ शकत नव्हते, तेव्हापासूनच कुठेतरी घर बसल्या टॅक्स भरणे, घर बसल्या आता घरात विवाह झाला आहे, नवीन मुलगी आली किंवा
दुसऱ्या ठिकाणी गेली. विवाह झाला आता नगर परिषदमध्ये जाऊन नोंदणी करायची, आता कोणाला विचारायचं काय डॉक्युमेंट लागणार आहे, कोणाला भेटायचं काय भेटायचं, तर ही सुविधा हा मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या विवाह नोंदणीसाठी लागणारं आधार कार्ड असेल, त्या दिवशी तिथे लग्नपत्रिका असेल आणि दोन साक्षीदार, हे लोक घेऊन नगरपालिकेला कोणत्या व्यक्तीला भेटायचं आहे त्याचा मोबाईल नंबर आम्ही नागरिकांसाठी या ठिकाणी खुला केला आहे. अपंग बांधवांसाठी रजिस्ट्रेशनसाठी प्रॉब्लेम यायचे की कोणाला भेटायचे काय डॉक्युमेंट द्यायचे, ते सर्व एका क्लिकवर आपल्याला या ठिकाणी करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नगरपालिका ज्याच्यावर रन होता तो आमचा मालमत्ता कर, तो भरण्यासाठी आम्ही एक चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीप्रमाणे सर्वत्र साजरी केली जात आहे. राज्यभरातील शिवभक्तांमध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंती निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील गव्हाणे गावचा युवा चित्रकार अक्षय मिस्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती औचित्य साधून पक्षाच्या पिसावर चित्र रेखाटले आहे. ऐक्रलिक कलरच्या माध्यमातून हे चित्र रेखाटले असून महाराजांना चित्रातून मानवंदना दिल्या आहेत. नमस्कार, मी चित्रकार अक्षय मिस्त्री. मी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपली पक्ष्यांची पिसं वगैरे गळून पडलेली असतात, ज्याची वयानुसार ती कमी होत जातात, ते पिसांवर पडलेल्या पिसांवर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्र साकवलं. म्हणजे एक मुलांना जेणेकरून जे थारा होतात चित्रकार जे बनतात त्यांना थारा भेटतो, त्याच्याऐवजी आपल्याकडे काय आहे त्या साहित्यावर आपण ज्याच्यातून एक ॲक्टिव्हिटी दिसेल त्याच्यावर तुम्ही चित्र केल्यानंतर असं काहीतरी वेगळं होईल म्हणून मी त्या पिसावर छत्रपती शिवाजी महाराज जैविक सूचक म्हणून काम करतात. तज्ञांच्या मते चिमण्यांना तर मानवी रहिवास सुरक्षित आहेत किंवा नाही हे देखील समजते. चिमण्या मानवजातीला आनंदी ठेवतात म्हणूनच चिमण्यांना स्वातंत्र्याचे आणि आशेचे प्रतीकही मानले जाते. गेल्या 10 वर्षापासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. चिमण्यांचे संवर्धन करणे, त्यांची संख्या वाढवणे आणि त्याविषयीची जागृती करणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमण्या ओळखल्या जातात. नर व मादी दिसायला वेगवेगळे असतात. चिमणीच्या शरीराची सरासरी लांबी 14 ते 16 सेंटीमीटर असते, तर चिमणीचे कपाळ शेपटी आणि मागील भाग राखाडी असतो, चोच काळी असते आणि कंठ ते छातीजवळचा भाग काळ्या रंगाचा असतो. मादी चिमणी तपकिरी रंगाची असते, तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात, चोच फिकट तपकिरी असते. चिमण्या भारतभर सर्वत्र आढळतात, तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतर देशातही चिमण्या मोठ्या प्रमाणावर दिसतात. चिमणी हा मानवी निवासस्थानाजवळ आणि शेताजवळ राहणारा पक्षी असून कीटक, धान्य, शिजवलेले अन्न, कणसातले दाणे असे सर्व प्रकारचे अन्न खाते. चिमण्या गवत, कापूस, पिसे, कागदाचे तुकडे, काड्या, दोरे इत्यादी मिळेल त्या वस्तू वापरून लाकडी घरांमध्ये, शेताजवळ किंवा घरातील फोटोच्या मागे इलेक्ट्रिक बोर्ड तसेच झाडांवर बसण्यापुरती खोप्यासारखी मऊ जागा तयार करून राहतात. हीच मऊ जागा पुढे चिमणीला अंडी देण्यासाठी आणि थोडे दिवस पिलांना आश्रयासाठी वापरली जाते. नर व मादी दोन्ही घरटे बांधण्यापासून तर अंडी उबवण्यापर्यंत आणि पिलांना खाऊ घालण्यापर्यंतची कामे करतात. चिमण्या त्यांच्या वजनाच्या 30% अन्न खातात व तेवढेच पाणीही पितात. चिमणीचे आयुष्य 6 महिने ते 3 वर्षापर्यंत असते. मी प्राध्यापक डॉक्टर लहू बाबूलाल पवार, साक्री येथील विद्याविकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्राचा विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून सेवेत आहे. मला 28 वर्षाचा प्राणीशास्त्र विषय शिकवण्याचा अनुभव आहे. आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस सर्वत्र साजरा केला जातो आहे. या जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण म्हणजेच मानवजातच कारणीभूत आहे, कारण या चिमण्यांचे किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे दिवस साजरे करण्यासाठी आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत म्हणजे मानवाने ज्या चुका केलेल्या आहेत
याच्यासाठी असे दिवस साजरे करावे लागत आहेत। चिमण्या या सर्वत्र जास्ती संख्येत आढळणारा पक्षी म्हणून ओळखला जातो। चिमण्यांची संख्या जर कमी झाली तर मानवासाठी धोक्याची घंटा समजली जाते, कारण चिमण्या या एकत्र राहतात, वातावरणात जेव्हा एकत्र राहतात तेव्हा या चिमण्या ज्या ठिकाणी रहिवास करतात त्या ठिकाणी मानवी वस्ती जर असेल तर अशा ठिकाणी ते पण राहणं पसंत करतात। मानवी वस्तीजवळ किंवा मातीच्या घरांमध्ये आणि गावातील झाडांवर शेतातील झाडांवर चिमण्या राहतात। चिमण्या जेव्हा कमी व्हायला लागल्या आहेत त्यापासून म्हणजे जवळपास 10 वर्षांपासून चिमणी दिवस साजरा केला जातो आहे, आणि चिमण्या जर संख्या कमी झाली तर माणसाला राहण्याची जागासुद्धा धोक्याची समजली जाते आहे। जर चिमण्या असल्या तर ती जागा सुरक्षित जागा मानली जाते, कारण चिमण्या या जैविक बायोलॉजिकल इंडिकेटर म्हणजे जैविक संदेशवाहक म्हणून काम करत असतात। चांगलं वातावरण असेल तर चिमण्या नेहमीच त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात, आणि जर वातावरणात किंवा पर्यावरणाचं प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्या हवेच्या प्रदूषणात जे काही प्रदूषित घटक असतात त्या प्रदूषित घटकांचा संयोग जर प्राणवायूशी आला, ऑक्सिजनशी आला, तर ही गोष्ट चिमण्यांना सगळ्यात लवकर समजते, आणि म्हणून चिमण्या त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जातात, आणि म्हणून चिमण्यांना बायोलॉजिकल इंडिकेटर असं म्हटलं जातं। चिमण्या अनेक वेगवेगळे काम म्हणजे चांगलं काम करत देखील असतात। जर आपल्या घरामध्ये साठवलेलं धान्य असेल तर आपल्या मनसेने आज छत्रपती शिवाजी पार्कवर तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं आहे। या सोहळ्यासाठी गेल्या 2 ते 3 दिवसापासून जय्यत तयारी सुरू आहे। या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते, तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवे पेटे बांधले होते। काही मनसे कार्यकर्ते तर भगवे कपडे परिधान करून आले होते। यावेळी भगवे झेंडे उंचावत ढोल ताशाच्या दणानात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जय भवानी जय शिवाजी शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दुमदुमून गेला होता। या ठिकाणी भगवा ध्वज जो आपला शिवाजी महाराजांचा आहे हा जपण्याचं काम ज्या सत्ताधाऱ्यांचं होतं त्याने कुठलाही कार्यक्रम त्यांनी कुठली त्याची अस्तित्व ठेवलेलं नाही, त्यामुळे राजसाहेबांनी शपथ घेतलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला एक वेगळा संदेश दिलेला आहे, आणि महाराष्ट्राची संस्कृती आपल्या शिवाजी महाराजांची जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, आपली महाराष्ट्र संस्कृती, जपण्याचं काम फक्त राजसाहेबच पाठपुरावा करणार, बाकी दुसऱ्या पक्षामध्ये त्याची अशी मला वाटतं मानसिकता नाही आहे। मला वाटतं या ठिकाणी राजसाहेबांनी शपथ घेतली आहे, महाराष्ट्राला एक चांगला मोठा संदेश दिलेला आहे, आणि तुमच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची जयंती ही फक्त तिथीप्रमाणे नाही काय मूर्ताप्रमाणे पण रोज साजरी व्हावी ही माननीय राजसाहेबांची सांगणं आहे। मला वाटतं शिवाजी जयंती ही जी आहे महाराष्ट्रभर राजसाहेबांच्या अधिकारी आहे, या गोष्टीचा मला आनंद आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून वाळूज महानगर येथील औद्योगिक वसाहतीत आपल्या परिवार समवेत आपल्या मुलांचे शिक्षण करण्याच्या हेतूने कामानिमित्त आलेल्या छाया कांबळे या गृहिणीने आपल्या आईने शिकवलेल्या मांडा बनविण्याच्या कलेला उभारी देत आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून बजाज नगरात मांडा निर्मितीचे दुकान थाटून स्वतःच्या रोजगार उपलब्धीला दिशा दिली आहे। अतिशय रुचकर आणि जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ म्हणून मांडा या स्वयंपाक कृतीकडे पाहिलं जातं, आणि प्रथमच वाळूज महानगरातील बजाज नगरात छाया कांबळे या गृहिणीने मांडा निर्मितीचे दुकान थाटल्याने छाया कांबळे यांच्या दुकानावर वाळूज परिसरातील नागरिक मांडा खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी करत असल्याचे पाहावयास मिळत आहे। मातीच्या मडक्यावर शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या मांडा खाणारे ग्राहक छाया कांबळे यांच्या कलेची स्तुती करत वाळूज महानगरात मांडा मिळत असल्याने समाधान व्यक्त करत आहेत। छाया कांबळे यांच्याकडे साधा मांडा व पूर्णाचा मांडा तेही अल्पदरात औद्योगिक नगरीत असल्याने परिसरातील मंडळी विदर्भातील या स्वयंपाक कृतीचा चांगलाच आस्वाद घेत आहेत। बुलढाण्याची आहे आणि मी इथं बुलढाण्यावरून इथं आलेली आहे। माझे मुलं आणि माझा नवरा इथं कामासाठी आलो आहे आम्ही इथं, आणि मग मला असं वाटलं की माझा मुलगाही इथं कामाला लागला आणि इथं शाळेत पण शाळेतसुद्धा टाकायचं आहे त्यांना,
तर असं वाटलं होतं की आपण थोडं चांगलं शहरामध्ये गेलो तर माझी मुलं शिकतील वगैरे, तर आपण पण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. तर माझ्या आईनं मला आहे ना लहानपणापासून एक माझ्या आईला मांडे येतात, मांडे हा प्रकार म्हणजे विदर्भातला आहे. मग माझ्या आईनं मला शिकवलं आहे तर मला आज ते माझ्या कामात आलेलं आहे. मग मी इथं नवीनच दुकान टाकलेलं आहे आपले महानगर वाळूच परिसरामध्ये बजाज नगरमध्ये मी आलेली आहे नवीनच. एक महिना झाले तर मी 15 दिवस झाले माझं दुकान मी टाकलेलं आहे. तर मला इतका प्रतिसाद मिळत आहे कस्टमरचा, तर खूप बोलतात की खूप मॅडम तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे, ताजं ताजं तुम्हाला चुलीवरचा अन्न आम्हाला खायला भेटत आहे, तुम्ही सगळ्या लोकांना देत आहे, तर सगळ्यांचा प्रतिसाद मला मिळत आहे आज. तर मला इतकं माझ्या मनाला इतकं चांगलं वाटत आहे की आज मी एक गृहिणी म्हणून किंवा मलाही लोक समजा खूप चांगलं समजतात की एक काय बोलतात ना आमच्या भाषेतलं एक सुग्रण म्हणून ओळखलं जातं. ज्या बाईला मांडे येतात ती सुग्रण म्हणून ओळखल्या जाते. आज मला खूप मनात त्याचा अभिमान वाटत आहे. रोजचे किती मांडे विक्री होतात? रोजचे मला आता कमीत कमी 100 मांडे तरी जातातच माझे ऑलरेडी. आणि काय दर आहे एका मांड्याला? दर काय आणि कशा म्हणजे किती प्रकार आहेत मांड्याचे? मांड्याचे तसे दोन प्रकार आहेत, एक पूर्णाचा मांडा आहे आणि एक साधा मांडा आहे. तर 10 रुपयाचा साधा मांडा आहे आणि 40 रुपयाला पूर्णाचा मांडा आहे. दारव्हा येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या एका प्राध्यापकाने घराच्या छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली आहे. दारव्हा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक अतुल वानखेडे यांना सुरुवातीपासून या कार्याची आवड आहे. त्यात त्यांना पत्नी भावनाताई यांची साथ मिळाली आणि या दोघांचा उत्साह व मेहनतीतून सुंदर अशी परसबाग तयार झाली आहे. यासाठी छोटासा गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे, त्यामुळे ओल्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावली जाते. डासांचा त्रास नाही, सर्वत्र हिरवळ असल्याने वातावरण प्रसन्न राहते. शिवाय घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला तयार होतो, असे सर्व फायदे असल्यामुळे या कुटुंबाचा हा उपक्रम प्रेरणा देणारा ठरला आहे. कुंडांमध्ये विविध प्रकारची देशी विदेशी शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली आहेत. मी गच्चीवरती टेरेस गार्डन केलेलं आहे आणि याला 10-15 वर्षापासून मी इथे भाजीपालाचं उत्पन्न घेतो आहे. तसेच विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे आहे, कोलियस प्रकार आहे, शेवंती प्रकार आहे, इत्यादी फुलझाडे लावतो. आणि या सगळं बागेसाठी लागणारं खत हे मी गांडूळ खत तयार करतो. इथे जो कचरा निघतो भाजीपाला आपल्या माझ्या परसबागेमध्ये, त्या कचऱ्याचा विनियोग मी गांडूळ खत म्हणून निर्माण करतो. आणि एक घरच्या कुटुंबासाठी एक ऑर्गॅनिक भाजीपाला ज्याला म्हणतो आपण, तो ऑर्गॅनिक भाजीपाला घरच्या घरी मिळतो. एका कुटुंबासाठी फार मला वाटतं एक चांगला आहे. आणि पाणीसुद्धा खूप कमी पाहिजे. एक पर्यावरणाच्या दृष्टीपासून विचार केला की घरातला कचरा हा घरीच राहतो आणि पाण्याची जी सोय आहे ती अत्यंत कमी पाणी लागत असल्या कारणामुळे आपण एक चांगला परसबाग फुलू शकतो. तसेच भाजीपाला जो आहे, टमाटे, वांगे, कांदे किंवा इतर हिरवा भाजीपाला, त्याचं चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि एक आपण म्हणतो ना की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, तर हे हा एक संदेश येतून चांगला आहे. आणि कमी खर्चाचा किंवा खर्च कोणताही खर्च जास्तीचा न करता आपल्या घरच्या घरीच आपण भाजीपाला आणि विविध शोभिवंत फुलझाडे हे तयार करू शकतो. 6वी ते 8वीत शिकणाऱ्या मुलांसाठी आज रोजी COVID-19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आलाय. 12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे COVID-19 लसीकरण हे कॉर्बोवॅक्स लसीचा डोस देऊन करण्यात आले. सदरचा शुभारंभ कार्यक्रम नागरी आरोग्य केंद्र कोकणनगर रत्नागिरी येथे माननीय डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे प्रमुख उपस्थितीत डॉक्टर महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी रत्नागिरी व डॉक्टर परिमल आर गोंडे, नागरी आरोग्य केंद्र कोकणनगर यांच्या सह उपस्थितीमध्ये उत्सव संपन्न झाला. यावेळी ज्या मुलांनी डोस घेतला त्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच कोवॅक्सिन प्रमाणेच कॉर्बोवॅक्स लसीचे 2 डोसमधील अंतर 4 आठवड्याचे 28 दिवस राहणार आहे. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येणार असून रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व शाळांमध्ये ही लस देण्यात येणार असल्याचे माननीय डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे COVID-19 लसीकरण आपल्या मुलांचे करून नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
12 ते 14 वयोगटासाठी आता जे कोर्बेवॅक्स हे वैक्सीन आता उपलब्ध झालेला आहे ते आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत। आणि आता आजपासून या मोहिमेला सुरुवात होत आहे। आपल्याला माहिती आहे की जरी कोविड कमी झाला असेल तरी सुद्धा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला न कंटाळता वैक्सीनेशन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रमाणात वैक्सीन घेतल्यामुळे आपण तिसऱ्या लाटेला अतिशय चांगल्या पद्धतीनं फेस करू शकलो, मुकाबला करू शकलो, त्यामुळे वैक्सीनची इफेक्टिव्हिटी ही आपल्याला सगळ्यांना जाणीव झालेली आहे। या दृष्टीनं आता जे वैक्सीन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते सर्वांनी लवकरात लवकर घ्यावे, जेणेकरून जरी भविष्यात कोरोनाची लाट आली तरी आपण त्यांना योग्य प्रमाणे त्यांचा मुकाबला करू शकू। नाव सांग आणि आज तू डोस घेतलास काय सांग। मी दीक्षा प्रदीप भालेराव, राबा शिर्के प्रशालामध्ये शिकते इयत्ता 8वी। आज मी डोस घेतला COVID-19 चा। आणि काय वाटलं डोस घेतल्यानंतर? बाकी ज्यांचे डोस झाले आणि आता लहान मुलांचं चालू केलं, काय सांगितलं? शाळेतल्या प्रत्येकाने डोस घ्यायला हवा माझ्या मित्रमैत्रिणींनी, त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्र आणि सर्व जे COVID-19 चे जे आहे संकट ते आपल्यापासून दूर होईल आणि आपण त्यांना सामोरे जाऊ शकतो, आम्ही सुरक्षित राहू शकतो डोस घेतल्यामुळे। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। श्रीरामनवमी शोभायात्रा समितीतर्फे श्रीराम प्रभात फेरीचे आयोजन। जंगलातील नैसर्गिक पाण्याचा स्रोत आटल्याने वन्य प्राणी शहराकडे। शिवनेरी इथे संगमनेर प्रवास करणाऱ्या शिवज्योतीचे जंगी स्वागत। डिजिटल सेवा प्रणालीचा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते शुभारंभ। पक्ष्यांच्या पिसावर साकारले शिवराय। ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।